आ दिया यार होकर। क्षणभर इथेच थांबा, मी औक्षणाची तयारी करून येते। आलोच बोला, तुमचं काय? मुरलीधर पंत, श्रीमंत पेशवांचे चिरंजीव आज आपल्या अंगणात आलेले आहेत, आम्हालाही त्यांना भेटू द्या की। काय म्हणालात? आपल्या अंगणात? आपल्या नाही, आमच्या अंगणात आलेत ते, आणि आमच्या परवानगी शिवाय तुम्हाला त्यांना भेटता येणार नाही। अहो मग द्या की परवानगी, तुमचे शेजारी आहोत आम्ही, आम्ही रयत आहोत त्यांची। हो हो हो, पण नंतर तुम्ही सगळे जण इथेच उभे रहा, आणि हो इथे आम्ही काय सांगू तेवढंच ऐकायचं, कळलं? नमस्कार। फार इच्छा होती दर्शनाची, श्रीमंत पेशव्यांबद्दल फार आदर आहे आमच्या मनात, आपण त्यांचे चिरंजीव, आपल्याला नमस्कार केला तर त्यांच्यापर्यंत पोहोचेल। होय, आपण काही काळजी करू नका, आपल्या जर काही अडचणी असतील तर जरूर कानावर घाला आमच्या, त्याची योग्य ती दखल नक्की घेतली जाईल। रमाबाई वाड्यावर नाही आहेत म्हणून अगदी सुन सुन झाल्यासारखं वाटतंय। हो ना, त्यांची निरागस बडबड धावपळ होती तर वाडा किती आनंदाने भरून गेला होता। अहो त्या रामचंद्राचा भारी लळा लागला होता इकडच्या स्वारींना, आता मनाला अगदी हुरहुर लागून राहिले। खरं सांगू का, त्या आल्या होत्या आमचा निरोप घ्यायला, परंतु मन नव्हतं होत त्यांना जाऊ द्यायचं। हो ना, अगदी खरंय, म्हणजे त्या होत्या तेव्हा जाणवत नव्हतं, पण आता त्या नाही आहेत तर अगदी चैनच पडत नाहीये, नाही का? तुम्हाला खरं सांगू का, आम्हाला तर असं झालंय कि रमाबाई कधी जाणत्या होत आहेत आणि कधी वाड्यावर परत येत आहेत। येणार नाहीत त्या वाड्यावर परत। रमाबाई हा विषय संपलाय आता, त्यामुळे त्यांच्या आठवणीत टिप गाळायची सुद्धा अजिबात गरज नाहीये। चेहऱ्यावर हसू येऊ द्या जरा। माधवरावांच्या दुसऱ्या आणि खऱ्या विवाहाची तयारी करायची। मुहूर्त गाठण्यासाठी केलेल्या तडजोडीच्या विवाहाच्या आठवणी सुद्धा नकोय। मन राखणं हा एक भाग होताच माधवरावांना गराड्याला पाठवण्यामागे, परंतु त्याहून दुसरं महत्वाचं कारण हे होतं भाऊसाहेब की माधवरावांना बाहेरचं जग अगदी जवळून पाहता यावं। सुदैवानं आपली व्याही मंडळी अतिशय साधी आणि सरळ माणसं आहेत, त्यामुळे कुठेही हिंडाय फिरायला माधवरावांना मोकळीक असेल, आणि आपले माधवराव तसे चौकस आहेत।
आपली रयत कशी जगते कशी राहते हे प्रत्यक्ष पाहता येईल त्यांना. अगदी बरोबर. तुम्हाला सांगतो भाऊस्वामी, आम्ही देखील गेलो होतो गराड्याला. तिकडची परिस्थिती प्रत्यक्ष पाहिली. अगदी साध गाव आहे ते. फारशा सुखसुविधा देखील पोचल्या नाहीयेत तिथे. परंतु तरी देखील तिकडची रयत सुखासमाधानात आहे. कोणत्याही परिस्थितीत सुखसमाधान मानून राहण्याच्या त्यांच्या या पुण्याईवरच आपण जोगतो आहोत असं वाटून गेलं मनाला. माधवरावांनी हे सगळं जवळून पाहिलं हवं. त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण यातूनच तर होणार आहे. खरंय, सर्वसामान्य रयतेच्या सहवासात राहून त्यांची सुखदुःख जाणून घेतली तर याचा माधवरावांच्या विचारांवर नक्कीच परिणाम जाणवेल. होय, काही वर्षांनंतर राजकारणाची दिशा बदलेल भाऊसाहेब. त्यावेळेस माधवरावांना या अनुभवाचा उपयोग होईल. आमच्या नंतर विश्वासराव या गादीवर बसतील आणि आपण आम्हाला साथ देता, सल्ले देता, वेळेस आधारही देता तसा माधवराव विश्वासरावांना देतील. सरदार दरकदार यांच्या तपशीलवार माहिती इतकंच, गोर गरीब जनतेचं सुख दुःख माहिती असणं तितकंच महत्वाचं. तरच ते सुखाचं राज्य आणू शकतील. मोहिमा करणं म्हणजेच आयुष्य नव्हे, रयतेचं सुख दुःख पाहणं हे देखील आपलंच काम आहे. आणि यासाठी माधवरावांची अशी घडण व्हावी म्हणून गराडेगावची ही फेरी अगदीच उपयुक्त आहे. तिकडचा त्यांचा मुक्काम हा त्यांच्या अभ्यासाचाच एक भाग आहे. अर्थातच माधवरावांचा तिकडचा मुक्काम लवकरात लवकर हलवावा यासाठी प्रयत्न केले जातील याची कल्पना आहे आम्हाला. परंतु आम्ही संताजीला बजावून ठेवलंय. तिकडचा मुक्काम वाढला तरी चालेल, परंतु माधवरावांना रयतेच्या सुखदुःखात नाहू न जाणार. वा नानासाहेब, याला म्हणतात दूरदृष्टी. क्षमा करा थोरल्याबाई साहेब, अहो परंतु रमाबाईंचं पाऊल वाड्याबाहेर पडून चार घटकाही नाही झाल्यात. आणि आपण माधवरावांच्या दुसऱ्या विवाहाचा आमच्या निर्णयात जानकीबाईं पाठोपाठ तुम्हीही विडा उचलताय का हस्तक्षेप करण्याचा? तसं नाही थोरल्याबाई साहेब. तसं नाही मग कसं? आम्ही काही चोरून मारून लावून देत नाही होत माधवरावांचा दुसरा विवाह. सावित्रीबाईंना आणि शिवाजी बुवांना स्पष्ट शब्दात कल्पना दिली आहे आम्ही, त्यामुळे तुम्ही का हंगामा करण्याची गरजच नाहीये. आणि शास्त्राची ही संमती आहे, त्यामुळे आम्हाला कोणी अडवू शकत नाही. खर तर या विवाहाच्या 2 दिवस आधीच आमचे बंधू मल्हारराव रास्त्यांनी तोलामोलाचं स्थळ सुचवलं होतं आम्हाला. आता त्या स्थळाचाच विचार करतो आहोत आम्ही. परंतु थोरल्याबाई साहेब तेव्हा श्रीमंत वाड्यावर नव्हते आणि आता ते आहेत. त्यांची परवानगी मिळेल का या विवाहाला? त्याची काळजी तुम्ही करू नका हो पार्वतीबाई. आम्ही फक्त सांगायला आलो की आम्ही योजलेल्या या शुभ कार्यात बायकांकडून अडथळा नकोय आम्हाला. जानकीबाईंना सुद्धा पूर्व सूचना देऊन ठेवा. पुन्हा बंडाचा झेंडा रोवण्याचा प्रयत्न केला त्यांनी तर त्याचे परिणाम बरे होणार नाहीत म्हणावं. येत आहे लक्षात? Thank you.
या आत या. या सुखी वा. सुखी वा. हे आमचं छोटस गाव आणि त्यातलं हे छोटस घर कसं वाटलं आपल्याला? येताना ओझरत बघितलं, अगदीच शांत आणि निवांत आहे. पुण्यासारखी लगबग आणि गडबड नाही इकडे. नंतर फेरफटका मारू तेव्हा निवांतपणे बघूच. आणि तुमच्या घराचं म्हणाल तर अगदीच प्रसन्न वाटलं. यांचं मन सांभाळणं म्हणजे संयमाची परीक्षाच आहे आमच्या. गोपिका बाई, झालं ना सगळं तुमच्या मनासारखं? जानकी बाई आणि भाऊसाहेबांचा माफीनामा झाला, रामाबाईंना व्याहन बरोबर गरड्याला पाठवून झालं, जानकीबाईंची आजन्म अबोल्या बाबतीत देखील आम्ही काहीही बोललो नाही, आणि तरीही तुमच्या चेहऱ्यावर संताप आणि कपाळावर आठी आहेच. कारण कळू शकेल का गोपिकाबाई? पुन्हा पुन्हा विचारूनही आपण काहीच उत्तर देत नाही आहात, याचा अर्थ काय समजावा आम्ही? लक्ष्मीबाई चला आवरा पटापट. श्रीमंत गोपिकाबाई साहेब येत आहेत. आज आम्ही कुठेही जाणार नाही. हो जानकीबाई, पण आजचा काय बेते पार्वतीबाई? आज आम्ही डाळिंब्याची उसळ. आम्ही तुम्हाला विचारतोय पार्वतीबाई. ठाऊक आहे, परंतु थोरल्याबाई साहेब. थोरल्याबाई साहेब नाही, श्रीमंत पेशवीणबाई. नाती आधीच संपवलीत तुम्ही. बाई साहेब, आपल्या म्हणण्याप्रमाणे आम्ही वाईला येऊन आपल्या पायावर डोकं ठेवून क्षमा मागितली आहे, तरीही आपण अबोला धरला आहे आमच्याशी. मोठ्या मनानं आपण सारं काही विसरून आम्ही कसं वागायचं हे फक्त आम्हीच ठरवतो. जे ठरलंय त्यात तसुभरही बदल होणार नाही पार्वतीबाई. आमच्या किंवा यांच्या मृत्यूपर्यंत हा अबोला कायम राहील. आमच्या किंवा यांच्या मृत्यूपर्यंत हा अबोला कायम राहील. ही रेघ आहे काळ्या दगडावरची. 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 आणि असा प्रयत्नही यापुढे खपवून घेतला जाणार नाही. पेशव्यांच्या विरोधात बंड करणाऱ्यांना काय काय भोगावं लागतं हे दिसू देत सगळ्यांना.
की मन नकार काकू काय करते आपण मोगऱ्याचं सरबत रमी हे घे बघू भामिनी मोगऱ्याच्या पाकळ्या रोळीत नीट धुवून काढल्यास ना वहिनी आता पाण्यात उकळायला टाकू ना पाकळ्या अगं नाही आधी साखर घाल आणि ती उकळत आली की मगच घालो मोगऱ्याच्या पाकळ्या बरं रमे साखरेचा डबा घेऊन ये जा बरं हा घे वहिनी एवढी टाकू साखर नाही नाही थोडी कमी कर पण आई साखर टाकल्याने काय होतं अगं त्याने मोगऱ्याचा सगळा अर्क उतरतो पाण्यात मग उकळून झाल्यावर काय करायचं एकदा का ते गार झालं की ते मिश्रण मलमलीत गाळून घ्यायचं म्हणजे सरबताचा अर्क तयार होतो आणि एकदा का ते पुरेसं थंड झालं की मग माठातलं गार पाणी घालायचं आणि ते सरबत द्यायचं हो प्यायला जीवालाही थंडावा मिळतो आणि मोगऱ्याचा छान सुगंध येतो हे सारे इकडच्या स्वारींसाठी वाटत होयच मुळी वहिनी आता घालू का पाकळ्या चांगली मस्त उकळी आली काय सावकाश धरो जा दे सर्वांना हे कसलं सरबत मोगऱ्याच रमाची आई करते अजून मत नाही आम्ही यापूर्वी कधी ऐकलं नव्हतं वाड्यावर तर नेहमी वाळ्याचं सरबत असत तिकडे तेच आवडतं सर्वांना पिऊन बघा ना वा फारच सुंदर मोगऱ्याचा हलकासा सुगंध अगदी सुखद वाटतोय रमा काय झालं बाळा तुझी का चुळबुळ चालली रमेच्या मैत्रिणी रमेची वाट बघत असतील गंगाताई आणि रामचंद्र सुद्धा गेलेत रमेला खेळायला जायचंय अगं रमे येऊन घटका बरही नाही झालाय आपल्याला आता लगेच कुठे निघालीस अहो खूप दिवसांनी आल्यात ना त्या त्यांच्या मैत्रिणींना भेटायचं असेल त्यांना त्या वाट बघत असतील आणि उत्सुकताही असेल त्यांच्या मनामध्ये आम्हाला विचाराल तर जाऊ दे रमाबाईंना खेळायला हे अगदी बरोबर बोललीस वारी रमे आता स्वारींनीच परवानगी दिल्यावर आम्ही काय बोलणार नाही का खरं म्हणजे
आम्ही पण तुमच्या सोबत खेळायला आलो तर चालेल का? काय तुम्ही? हा जर तुम्ही एकटे येणार असाल तर मला चालेल,